महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे मंत्री अनिल परब तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हे धक्कादायक खुलासे केलेत ईडीला दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती त्यांनी उघड केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्या होत्या असं परमबीर सिंह यांनी ईडीकडे आहे त्याबरोबरच सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती द्या असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं असं परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलंय तसेच अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यासंदर्भात यादी मला दाखवली जायची मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब हस्तक्षेप होता असा दावाही परमबीर सिंह यांनी केला वाजेने मला सांगितलं होतं की पुन्हा पोलीस दलात येण्यासाठी त्याच्याकडून अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितले होते असा धक्कादायक खुलासाही परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय तर दुसरीकडे राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आला आहे देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अतिरिक्त मुख्य सचिव गृह या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला होता आता अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचं नाव घेतल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालंय ईडीने केलेल्या तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एक कॅबिनेट मंत्र्यानं बदल्याची यादी दिली होती असं नमूद आहे त्यावर अनिल देशमुखांना विचारण्यात आलं असता त्यांनी उघडपणे अनिल परब यांचं नाव घेतलं आहे मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती तर अनिल परब यांनी यादी दिली होती तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलंय अनिल परब पोलीस बदल्यांची यादी कुठून आणायचे असं ईडीने विचारलं असता अनिल देशमुखांनी आणखीन एक धक्कादायक माहिती दिली आहे कदाचित अनिल परब शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावं अनिल परब यांच्याकडे द्यायचे आणि परब ती यादी तयार करून माझ्याकडे द्यायची असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललंय असंच म्हणावं लागेल परमबीर सिंहांनी ठाकरे देशमुख यांचं नाव घेतलं तर अनिल देशमुखांनी अनि अनिल परब यांच्याकडे बोर्ड दाखवलंय त्यामुळे धक्कादायक माहिती आता ईडीच्या तपासात समोर येते आता आणखीन काही खुलासे होतात का याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलंय तसेच यावरून ईडीकडून मंत्र्यांची चौकशी होते का ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे या धक्कादायक खुलाशांबद्दल आणि या प्रकरणाबद्दल तुमची काय मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचा सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद